नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या म्हणजे सिझेरियननंतर आईला दूध लवकर येत नाही किंवा पुरेशा प्रमाणात येत नाही. 2 वर्षापूर्वी मी देखील या गोष्टीबद्दल अनुभव घेतलेला आहे. माझं बाळ सिझेरियन पद्धतीने जन्माला आलं, त्यावेळी मला देखील दूध पुरेसं येत नव्हतं. या गोष्टीचा एक आई म्हणून किती ताण आहे हे मी समजू शकते, परंतु काळजी नसावी. मी माझ्या बाबतीत अशी अडचण आल्यानंतर त्यावर कशी मात केली, काय उपाय केले आणि ते उपाय खूप यशस्वी देखील झाले. आज आपण हे सर्व उपाय जाणून घेऊया. या उपायांनी सिझेरियन नंतर दूध न येणे, दूध कमी किंवा बाळ दूध न पिल्याने दूध बंद होणे या सर्व गोष्टींना खूप चांगला फरक पडतो. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाचे सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सिझेरियनच्या पूर्वी आणि नंतर 1-2 दिवसांपर्यंत आईला पाणी किंवा अन्न दिलं जात नाही, त्यामुळे दूध निर्मितीसाठी थोडासा वेळ लागू शकतो. तसेच आई बाळाला जवळ घेऊन स्तनपान करणे देखील शक्य होत नाही. बाळ जेव्हा दूध पिण्यासाठी आईच्या जवळ जाते, दूध ओढण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी दूध भरपूर प्रमाणात यायला मदत होते. सिझेरियन नंतर 3-4 दिवसात दूध आले नाही तर या गोष्टीचा खूप ताण आईवर येतो आणि दूध न येण्यासाठी ताण हा खूप घातक ठरू शकतो. सिझेरियन नंतर लगेच दूध न येण्याची ही मुख्य कारणे आहेत. जेव्हा आईला योग्य आहार मिळतो, बाळ स्तनपान करते, त्यावेळी आईला भरपूर दूध यायला सुरुवात होते, त्यामुळे लगेच दूध येत नाही म्हणून या गोष्टीचा ताण अजिबात घेऊ नका. ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. उलट दूध येण्यासाठी योग्य तो आहार आणि उपाय करण्याकडे भर द्या. या उपायांनी 2-3 दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात बाळासाठी पुरेसं दूध यायला मदत होते. जोपर्यंत आईला पुरेसं दूध चालू होत नाही तोपर्यंत बाळाला अगोदर आईचं दूध पाजावं आणि नंतर आणखीन बाळ दूध मागत असेल तर त्याला फॉर्म्युला मिळ द्या. बाळ जेव्हा नेहमी स्तनपान करते तसतसे दुधाचे प्रमाण वाढत जाते, त्यामुळे दूध कमी आहे म्हणून स्तनपान करणे टाळू नका. हे सर्व उपाय आणि याचा झालेला उत्तम परिणाम मी स्वतः अनुभवलेला आहे. चला तर मग आज आपण याबद्दल 11 प्रभावी असे उपाय पाहूया. पौष्टिक आणि स्तन्यवर्धक आहार, आईसाठी पुरेशी विश्रांती, कोणताही ताणतणाव नसावा आणि स्तनांचा मसाज आणि आंघोळ या उपायांनी आपण दूध वाढवू शकतो. पौष्टिक आणि स्तन्यवर्धक आहार काय असावा? भरपूर पाणी प्यावे. आईच्या दुधामध्ये जवळपास 60% पाणी असते, त्यामुळे भरपूर दूध तयार होण्यासाठी दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे असते. कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पिण्यासाठी वापरा. स्तनांचा मसाज. आईला दूध व्यवस्थित येईपर्यंत आणि दूध भरपूर आल्यानंतर देखील दिवसातून 2 वेळा तिळाच्या तेलाने स्तनावर मसाज करा. मसाज नंतर स्तनांची व्यवस्थित स्वच्छता किंवा आंघोळ झाल्यानंतरच बाळाला स्तनपान करा. मसाजमुळे दुग्धग्रंथी दूध तयार करण्यासाठी मदत करतात. डिंकाचे लाडू. हे लाडू आईला ताकद येण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी उत्तम असतात. सोबतच यामध्ये असणारे खोबरे, खसखस हे स्तन्यवर्धक असतात. तसेच खारीक, डिंक, ड्रायफ्रूट, मनुके, सुंट हे पौष्टिक घटक आईच्या दुधाची पौष्टिकता देखील वाढवतात आणि हे सर्व घटक बाळाला देखील मिळतात. डिंक लाडू कसे तयार करायचे याचा व्हिडिओ देखील आपण या चॅनलवरती पाहू शकता. खसखस खीर. खसखस ही स्तन्यवर्धक आणि दुधाचे गुणधर्म वाढवणारी असते. 1 चमचा खसखस बारीक करून 1 तास दुधात भिजत ठेवा. खसखस व्यवस्थित भिजल्यानंतर त्यामध्ये दूध, तूप, साखर किंवा गूळ, जायफळ वेलची घालून खीर बनवा आणि ही खीर 2 वेळा बाळंतणीला खायला द्या. अळीवाची खीर. अळीव भरपूर प्रमाणात स्तन्य वाढवते, शिवाय कंबर पाठदुखीसाठीही अळीव उत्तम मानला जातो. अळीवाच्या खिरीप्रमाणेच लाडू देखील आहारात समाविष्ट करू शकता. शतावरी. शतावरी मुळाचा काढा किंवा सकाळी संध्याकाळी 1 कप दुधामध्ये 2 चमचे शतावरी घेणे खूप फायदेशीर ठरते. शतावरी निवडताना त्यात साखरेचे प्रमाण कमी असणारी निवडा. अशी शतावरी दूध आणि दुधाची पौष्टिकता वाढवण्यासाठी खूप मदत करते. मेथीचे लाडू.
मेथीचे दाणे हे स्तन्यवर्धक आणि स्तन्यशुद्धीसाठी उत्तम मानले जातात. मेथी दाणे, कणिक, तूप आणि गूळ वापरून त्याचे लाडू बनवू शकता, किंवा मेथीचे दाणे डिंक लाडूमध्ये देखील आपण घालून त्याचे लाडू बनवू शकतो. शिवाय वरण, भाजी यामध्ये देखील मेथीचे दाणे टाकून आपण त्याचा आहारात समावेश करू शकतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. समानाची उत्पत्ती समानाने होते. दूध भरपूर येण्यासाठी आईच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असणे खूप आवश्यक असते. दूध, दही, तूप, लोणी, पनीर असे घरी बनवलेले आणि मुख्य म्हणजे ताजे पदार्थ आहारात आवर्जून ठेवा. मेथीची भाजी. मेथीची भाजी खूप लवकर दूध येण्यासाठी मदत करते. मेथीची भाजी बनवताना जिरे, खसखस, खोबरे, हळद घालून आणि मेथीची पाने स्वच्छ धुवून रस्सा भाजी बनवा आणि ही भाजी भाजी पोळी भाकरीसोबत आपण आहारात ठेवू शकतो. जिरे. जिरे हे देखील स्तन्यवर्धक आणि शीतल असतात. दिवसातून 5 ते 6 वेळा 1/2 चमचा जिरेपूड आणि 1/2 कप दूध घ्या. याने देखील दूध भरपूर तयार होण्यासाठी मदत होते. ताजा आणि पौष्टिक आहार. आई जे काही पौष्टिक पदार्थ आहारात घेईल ते सर्व पदार्थ दुधावाटे बाळाला मिळतात. त्यामुळे आईचा आहार हा भरपूर व्हिटॅमिन्स मिनरल्सने संपन्न असावा. अन्न हे ताजे आणि व्यवस्थित शिजवलेलेच असावे. अशा योग्य आहारासोबतच आईला पुरेशी विश्रांती मिळणे हेही खूप गरजेचे असते. यासाठी घरातील व्यक्तींनी मदत करण्याची गरज असते. तसेच बाळांनीला कोणताही तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. आईचे मन नेहमी प्रसन्न राहायला हवे. असा योग्य आहार, पुरेसा आराम, मसाज जर नियमित ठेवला तर 1 ते 2 दिवसांमध्ये स्तन्यवर्धन झाल्याचे आपल्याला जाणवेल. तरी देखील नियमित, शुद्ध, पौष्टिक आणि भरपूर दूध तयार होण्यासाठी हे सर्व उपाय नियमित ठेवा. आहारात भरपूर भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, धान्य, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थ आवर्जून ठेवा. सुजन संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळासाठी विविध माहिती पाहू शकता. जसे की लहान मुलांसाठी काय आहार असावा, लहान मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावे, बाळांचे वेगवेगळे खेळ, लहान मुलांसाठीची खेळणी, तसेच गरदोरपणात बाळांची काय काळजी घ्यावी, आजारपणात कशी काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांच्या बाबतीतील सर्व लहान सहान गोष्टी आपण या चॅनलवर जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या काही शंका, प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला नक्की कमेंट करा. आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, प्रतिक्रिया आणि कल्पना या आम्हाला कायम मार्गदर्शक ठरतील. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक अशी सर्व माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे सुजन संगोपन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.